जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी महिन्याच्या दर गुरुवारी जनता दरबार भरवला जातो. या जनता दरबाराच्या माध्यमातून येणाऱ्या नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्यांचं निराकरण केलं जातं. मग त्या महसूल विभागाच्या असो किंवा महावितरणच्या असो किंवा पंचायत समितीच्या कुठल्याही समस्यांचं निराकरण आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून केलं जातं. आजच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद अतुल बेनके यांच्या निवासस्थानी लाभलाय. जुन्नर तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक आपल्या छोट्या मोठ्या समस्या घेऊन आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी आले होते. दर गुरुवारी या जनता दरबारला मोठा प्रतिसाद मिळतोय. नागरिकांचे लहान मोठे प्रश्न या माध्यमातून सोडवले जातात. ज्या विभागाचं काम आहे थेट त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार अतुल बेनके स्वतः पुढाकार घेताना पाहायला मिळाले. या जनता दरबारला आलेल्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील यावेळी व्यक्त केल्यात. आमदार अतुल बेनके यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. शेठ बेंकेसाहेब यांच्या खरं तर यांच्या निवासस्थानी आज या ठिकाणी आलेलो आहे. आज गुरुवार असल्या कारणाने जनता दरबार आमदार साहेबांचं या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं मी आलदरेगावचा एक नागरिक असताना आम्ही अनेक समस्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि आम्हाला माहीत आहे एखादी समस्या जर आमदार साहेबांकडे आली तर ती समस्या या ठिकाणी पूर्ण होते. म्हणून आज आम्ही जवळपास आमच्या गावातून 15 ते 20 जण आम्ही सर्व लोक या ठिकाणी खरं तर आमदार साहेबांकडे काही मागण्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून खरं तर अनेक वर्षापासून आमच्या गावचा विकास होत आहे. त्यामध्ये आत्ता 25-15 माध्यमातून खरं तर आमदार साहेबांनी 10-10 लाख रुपये सभा मंडपासाठी या ठिकाणी दिले होते. त्याच कामकाजासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि येणाऱ्या काळात देखील आमदार साहेबांनी अनेक मोठे प्रकल्प या ठिकाणी दिले. त्यामध्ये KTVR असेल, जवळपास 89.5 कोटी इतका निधीचा लक्ष 89.5 लाख निधीचा खरं तर या ठिकाणी KTVR मंजूर करून दिला. त्या संदर्भात देखील या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्याचबरोबर जल जीवन मिशनच्या माध्यमातून 1 कोटी 40 लाख हे देखील या ठिकाणी मंजूर आमच्या गावासाठी झालेलं आहे. त्या संदर्भात देखील बातचीत करण्यासाठी चर्चा करण्यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. असे अनेक प्रकल्प खरं तर गावामध्ये होत असताना मागील 5 वर्षात आणि आमदार साहेबांच्या 2.5 वर्षात खरं तर फरक जाणवत आहे. मागील 5 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये माननीय आमदार वल्लभ शेठ बेंके साहेबांनंतर जर निधी कोणी आमच्या गावात दिला असेल तर ते माननीय अतुल शेठ बेंके साहेबांनी दिला. म्हणून मी आमदार साहेबांचे खरं तर मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं आमदार साहेब झाल्यापासून जुन्नर तालुक्याचा देखील विकास हा गतिमान होत आहे. एवढं खरं तर सगळं पाहत असताना एकदम आनंदाचं वातावरण खरं तर या ठिकाणी दिसत आहे. म्हणून मी पूर्ण श्रद्धा आमदार साहेबांचे मनापासून धन्यवाद देतो. खरं तर मी आता नारगाव या जनता दरबारमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी जवळपास 1.5-2 तास झाले मी या ठिकाणी खरं तर आहे. मी पाहत आहे अनेक प्रकारे खरं तर विविध गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ खरं तर या ठिकाणी आपल्या कामानिमित्त येत आहे आणि ही गोष्ट पाहून आनंद झाला की येथे आलेले प्रत्येक काम त्या कामाला मार्ग त्या कामाला न्याय खरं तर या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी होत आहे. मी या ठिकाणी काही दिवसापूर्वी विरोधकांची खरं तर या ठिकाणी काही बाईट ऐकली किंवा विरोधकांचं जे टीकाअस्त्र या ठिकाणी केलेलं आहे ते साफ चुकीचं आहे. या ठिकाणी आमदार साहेबांकडे आले म्हणजे न्याय भेटणारच हे 100% आहे. म्हणून मी जे टीका करतोय त्यांना एवढंच सांगेल, तुम्ही टीका करत राहा, आमचे आमदार काम करतील, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. नाव बाबाजी महादेव डुंबरे. आमचं थोडं हॉलचं स्टेजचं काम बाकी होतं. स्टेजचं पूर्ण काम आमदार साहेबांनीच केलं आहे. जे थोडं बाकी ते पण कबूल करून देण्याचं कबूल केलं आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे. आमदार साहेबांची कामं चांगली आहेत. आज गुरुवार म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्याची युवा आमदार आणि युवकांच्या गळ्यातील ताईत माननीय अतुल शेठ बेंके साहेब यांचा जनता दरबार. या जनता दरबारच्या निमित्तानं आम्ही पिंपळगाव जेव्हा ग्रामस्थ, मी स्वतः पंकज भाऊसाहेब भांडे असतील, आमचे माजी उपसरपंच नवनाथ सुकाळे असतील, आत्ताच ज्यांची शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली विशाल शेठ घाडगे असतील, आमचे राहुल सुकाळे, अमोल शेठ चौधरी असतील, आमचे बंधू निलेश हांडे असतील आणि आमचे शिक्षक, आम्ही सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी आमदार बेनके साहेबांक आमची 2-3 कामं घेऊन आलो होतो.
आणि या कामाच्या संदर्भात आम्हाला खूप पॉझिटिव्ह या ठिकाणी निर्णय भेटलेले आहेत. त्यामध्ये आमचं एक महत्त्वाचं काम होतं विरमुळा केंद्राचं, ते आत्ता चालू झालेलं आहे. दुसरं जे काम होतं आमदार फंडामधून एक गोरुदिशे सभागृह, खरं तर आमच्या 21-22 ते काम होतं, परंतु थोडंसं कोरोनाच्या काळामध्ये थोडं प्रलंबित झालं आणि त्या कामाचा पाठपुरावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो. आणि साहेबांनी, आमदार साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी फोन लावून, कॉन्ट्रॅक्टरला फोन लावून त्यांनी कामाची माहिती घेतली आणि 15 दिवसाच्या आत त्यानिमित्तानं ते काम चालू होईल असंही आम्हाला शब्द दिलेला आहे. शब्द दिलेला नसून त्यांनी समोरासमोर फोन लावून ते आम्हाला सांगितलेलं आहे. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या 2-3 खोल्यांची खूप दुरावस्था होती आणि ही दुरावस्था आम्हाला बघवली नाही म्हणून शिक्षकांबरोबर आम्ही या ठिकाणी आलो आणि आमदार साहेबांना सांगितलं अशी अशी आमची मागणी आहे, आम्हाला खोल्यांची दुरुस्ती पाहिजे असं पाहिजे, परंतु शाळा जिल्हा परिषदची आहे आणि आपण आमदार साहेबांना, तरीही आमदार साहेब आम्हाला नाही बोललेलं आहे. आमदार साहेबांनी लगेच जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून त्या संदर्भात चौकशी माहिती घेऊन आम्हाला तेही काम तुमचं पूर्ण करून देऊ अशी ग्वाही दिली. आणि आमच्याबरोबर असे बरेचसे या ठिकाणी अजून गोरगरीब कार्यकर्ते आहेत, आपली महिला भगिनी आहेत, आपापली कामं कॉलेजचे विद्यार्थी आहेत, भरपूर कामं घेऊन येतात आणि आतमध्ये जाताना जो एक दुःखी चेहरा असतो, बाहेर जाताना ते काम झाल्याचा एक आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आणि हेच खरं आमदाराचं काम आहे. आणि खऱ्या अर्थानं आमदाराचं काम काय असतं हे लातूर शेट्टे बेनकेच्या माध्यमातून आपल्याला समजते. असो, या ठिकाणी आम्ही आलो आणि आमचंही काम झाले. मी आमदार साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. अशीच जनतेची कामं करत राहा आणि आपण परमनंट आमदार राहाल अशी आम्हाला ग्वाही आहे. धन्यवाद.